निवडून आलेले आहेत आणि यामध्ये यामध्ये पुन्हा एकदा 2019 ची पुनरावृत्ती करणार आहे. काही तुम्हाला लग्न आहे हे पहिला बोलत होते तेव्हा तुम्हाला आपली लेबरची माझी जमा करणार आहे ना. दत्ता पेढे मागवा मामा या बाजूने सगळे पुढे अरे एक अदृश्य आहे दहा तिथे लक्षात घ्या शिरतोय असं इथे आलो टेन्शन मधून आले पोराचा घ्या सगळा चांगलं दे काढून मस्त चकाचक वीस संचालकांपैकी दहा संचालकांनी मला उत्साह केलं आणि त्याच्या संसमान झाल्यामुळं ईश्वर चित्तीमध्ये विन झालो. ज्यांनी मला मदत केली आणि ज्या राज्य या राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय फडणवीस साहेब, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते सन्माननीय लाड दरेकर साहेब आणि प्रसाद लाड साहेब यांनी मला खूप मदत केली. मी जरी राष्ट्रवादीचा असलो तरी मला निवडून आणले बीजेपीनं, मी त्याचे उपकार कधी विसरणार नाही, कधी विसरणार नाही. धन्यवाद. हॅलो काँग्रेस काँग्रेस हॅलो भाजप असं काही करणार हॅलो सरकार पॅनल म्हणून ही निवडणूक आणि निवडून आल्यानंतर त्यांचे डोळे फिरते त्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा पॅनल हॅलो आणि भाजपाच्या नेते प्रवीण दरेकरांच्या पाठीत संदीप पोहोचण्याचं काम केलं हे निश्चितपणे हा महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्रातलं सरकारचा कार्यकर्ता पाहतोय. परंतु ह्या मतदानामध्ये उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचा उमेदवार माननीय विठ्ठल भोसलेजी निवडून आले याचा देखील आम्हाला तेवढा जाणवतो. म्हणजे हे पॅटर्न आता प्रत्येक ठिकाणी चालणार नाही हे देखील उपाध्यक्षाच्या निवडणुकीतून जनतेसमोर आले. कारण ईश्वर आमच्या बरोबर आहे आणि विठ्ठलच नाव आहे विठ्ठलच नाव आहे विठ्ठलच नाव त्यामुळे विठ्ठलाला ईश्वर पावला आणि ती चिठ्ठीमध्ये तो निवडून आला. त्यामुळे माझ्या मनपूर्वक शुभेच्छा विठ्ठल भोसलेला आहेत, अध्यक्ष झालेल्या सिद्धार कांबळेला देखील आहे. राजकारणात हार पराभव जी ती होत असते त्याचं फार गांभीर्याने घ्यायचं नाही. इन्स्टिट्यूट मोठी आहे, संस्था जगली पाहिजे, संस्था मोठी झाली पाहिजे, याच भावनेने आम्ही काम करू. पारदर्शकतेच्या माध्यमाने यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम विठ्ठल भोसले करायचं असे मला अपेक्षा आहे. सभागृहात आम्ही दोघे असल्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की साहेब मी टाईप झालं बरोबर झाले दहा दहा मतं त्याच्या ईश्वर चिठ्ठीमध्ये मी साहेब घेऊन जाऊ उपाध्यक्ष. जे 19 मध्ये घडलं ते पुन्हा एकदा आता 22 मध्ये त्याची पुनरावृत्ती बँकेमध्ये. त्यामुळे छोट्या छोट्या ठिकाणी आता राजकीय कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला पाटील त्यांनी पक्षाचं काम ही मंडळी करणार आहे. पण आज अजून नवीन घटना म्हणजे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा निवडून येतो आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होऊन शिवसेनेचा उमेदवार घोसाळकरांसारखा उमेदवार पडतो हे शिवसेनेने देखील लक्षात घेतलं पाहिजे की नक्की खंजीर खुपासणार कोण आहेत हे देखील त्यांनी विचार केला. भाजप म्हणून ही निवडणूकच लढवली नव्हती कारण ज्या 21 जागांची निवडणूक झाली त्यामध्ये 17 जागा बिनविरोध आणण्यामध्ये मी पुढाकार घेतला आणि त्यात यशस्वीही झालो. मुंबईतल्या सरकारी कार्यकर्त्यांना विश्वास देऊ शकतो म्हणून 17 बिनविरोध झाले. काही लोकांच्या अडीलतट्टे भूमिकेमुळे 4 जागांची निवडणूक झाली त्याही आम्ही ताकदीनं जिंकल्या आणि त्यामुळे 21 जागा आमच्या सर्वपक्षीय लोकांनी सहकार पॅनल म्हणून निवडून आलो. परंतु नंतर या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही 21 जणांनी एकत्रितपणे पदाधिकारी निवडायचं ठरलं त्यावेळेला या ठिकाणी महाविकास आघाडीने वेगळा स्टँड घेतला आणि त्याच्यामुळे एक मताने त्यांचा अध्यक्ष झाला. आम्हाला एक मत कमी पडलं परंतु उपाध्यक्षामध्ये
आमच्या विठ्ठल भोसले निवडून नाही आपण रणनीती काय त्याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला इथपर्यंतच आहे परंतु त्याने शिवसेनेच्या पाठीत पण खंजीर खुपसला कारण अध्यक्ष निवडून आला तर उपाध्यक्ष यायला पाहिजे परंतु त्यांनी स्वतःच्या अध्यक्षपदापुरती काळजी घेतली आणि त्या ठिकाणी मग त्याचा फायदा निश्चितपणे आम्ही घेतला आणि आमचे उपाध्यक्ष मी सत्तेतच 50% वाटेकरी आम्ही आहोतच ना नाही एक लक्षात ठेवा जे उपाध्यक्ष देऊ शकले नाही ते अध्यक्षपद काय देणार त्याच्यामुळे शिवसेनेला त्या ठिकाणी फसवण्याचं काम नीटपणे या ठिकाणी केलेलं आहे परंतु आम्हाला काही त्याची पर्वा नाही आहे आम्ही बँकेच्या उत्कर्षासाठी निश्चितच आमचे नवीन उपाध्यक्ष भोसले यांना त्या ठिकाणी सहकार्य मार्गदर्शन करेल बँकेच्या उत्कर्षात आमचा एक महत्त्वाचा वाटा असेल राजकारणापेक्षा सहकाराला उर्जित अवस्था देणं बँक प्रगतीकडे नेणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे दगापटका कोणी केला त्यांनी शोधावं मांडीला मांडी लावून बसायचं आपण निवडून यायचं आणि आपल्या सहकाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि महाराष्ट्राला नवीन पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो.